एकच आहे की आपल्याला हा मास्क घालावंच लागेल, सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करावंच लागेल, आणि ते करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला जरा कडक पावलं टाकावी लागतील. आज दिल्लीमध्ये संख्या वाढतीये, तिथं 1000 रुपये पॅनल्टी केलेली आहे मास्क नाही घालणाऱ्या. त्यामुळं आता आपल्याला सार्वजनिक ठिकाणी जी गर्दी होऊ शकते ह्या गोष्टी ज्या लक्षात येत आहेत, त्या ठिकाणी आपण जे निर्बंध सगळे सैल केले होते तिथे आपल्याला पुन्हा काही प्रमाणात माननीय मुख्यमंत्र्यांचं इच्छा आहे किंवा सर्व जे काही आरोग्य विभागाची जर त्यांनी सल्लामसलत केली आहे, तर एक नक्कीचं किंवा सार्वजनिक ठिकाणी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन होतानाचं चित्र दिसत नाही. बिंदास्त राहण्याची प्रवृत्ती वाढतीये आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत ते आपल्याला बंधनकारक करावं लागेल, मास्क बंधनकारक करावं लागेल, गरज पडली तर काही कठोर पावलं या बाबतीत टाकावी लागतील, तरच आपण कोरोनापासून वाचू शकतो. कारण यामुळे बऱ्याचदा कोमॉर्बिड पेशंट्सला फार सिरियस कंडिशन निर्माण होते, त्यामुळं आपल्याला या सगळ्या दृष्टीनं काळजी घ्यावी लागेल. लॉकडाऊनचा विषय बिलकुल जरी नसला तरी सुद्धा काही निर्बंध जे काही आपण अगदी शिथिल केलेले होते त्याला पुन्हा काही प्रमाणात आपल्याला थोडं त्याला म्हणजे जसं आता 200ची संख्या होती लग्नाची, ती पुन्हा आपल्याला काही कमी करता येऊ शकेल का, अशा स्वरूपाने काही आपल्याला निर्णय माननीय मुख्यमंत्री 2 दिवसात बैठक घेत आहेत, त्यानंतर आम्ही घेऊ.